सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांची शिष्टाई यशस्वी साईनाथ अभगराव आणि दीपक गायकवाड यांनी बातोश्री सोबत एकसंग राहण्याची दिली ग्वाही. या सोबतच संपूर्ण जिल्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही या प्रसंगी शिवसैनिकांनी दिली, त्यामुळे विरोधकांचे मनसुभे उधळले. शिवसेना नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर सौ अस्मिताताई गायकवाड या प्रथमतः पंढरपूर येथे रविवारी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी पंढरपूर विभागातील जुन्या नव्या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या. यामध्ये विशेष करून शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख पंढरपूर विभाग तथा माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभगराव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, शहर प्रमुख रवी मुळे, जिल्हा उपप्रमुख सुधीर अभंगराव यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी साईनाथ अभगराव यांनी आपण शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिला हे खरं आहे, परंतु माझी शिवसेनेशी आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विचाराशी बांधिलकी कायम आहे. मी एक सच्चा शिवसैनिक आहे. मी शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा कधीही द्रोह करणार नाही असं सांगून नवोदितांना संधी देताना आमच्यासारख्या जुन्या लोकांचाही विचार व्हायला हवा होता. आमच्या भावना पक्षाच्या वरिष्ठांनी विचारात घ्यायला हव्यात इतकंच म्हणणं असल्याचं सांगून सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांचा सत्कार त्यांनी केला. याशिवाय एकसंघ राहून काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली. पूर्ण जिल्ह्यावर शिवसेना रुजवण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलंय आणि या कालखंडात तुमच्याकडून आलेल्या बातम्या खरोखरच शिवसैनिकांना किंवा नवोदित पदाधिकारी असतील, वरिष्ठ असतील, त्यांना देखील भूतकाळात पाडण्यासारखे आहेत आणि त्यांना खूप हर्ट होत आहे किंवा ते फार दुःखी होत आहेत. माझं ठाकरे कुटुंबाशी विरोध नाही, माझं मातोश्रीवर विरोध नाही, परंतु मातोश्रीवर उद्धव साहेबांना जी वेगळी माहिती देऊन जी चुकीची माणसं नेमणूक केल्याबद्दल आणि 6 महिन्यात येणाऱ्या माणसाला तर 45 वर्षाच्या माणसाला डावलून बाजूला सरकून त्याला तर त्याच्या डोक्यावर बसवायचा प्रयत्न केला असेल तर त्याच्यावर माझी नाराजी आहे. मी शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिला, शिवसैनिक म्हणून राजीनामा दिलेला नाही. तुमचे आदरणीय उद्धव साहेबांनी देखील दखल घेतली तुमच्या स्टेटमेंटची. तुमच्यासारखा खंदा आणि शिवसैनिक उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे, अशा स्थितीत तुमची जी भूमिका आहे ह्या स्थितीत योग्य नाही. सगळ्या शिवसैनिकाची, स्थानिक पदाधिकारी असतील, इथले जिल्हा प्रमुख संभाजीराव असतील, ह्या सगळ्यांची भूमिका तीच आहे. सर्वसामान्य शिवसैनिक देखील आक्रोश करतो की भाऊसारखा कार्यकर्ता किंवा नेता आमच्यातून जाता कामा नये, अशा स्थितीत आपली नेमकी भूमिका काय राहणार? एक लक्षात घ्या, सोलापूर जिल्ह्याला संपर्क प्रमुख मी नेमलेला नव्हता आणि शरद कोळी मी त्यावेळेला शिवसेनेत नव्हता. अचानक जर उद्धवजीच्या पाठीत खंजीर कुपसून 40 आमदार पक्ष सोडून जाऊन दुसऱ्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मी, माझे सहकारी बर्डे, दीपक गायकवाड, अस्मिता गायकवाड हे सगळे मंडळी मिळून संपूर्ण जिल्हा सोलापूरला घेऊन शिवसेनेतला एकही पदाधिकारी आम्ही इकडे तिकडे जाऊ दिला नाही. मग त्याची शिक्षा दिली का आम्हाला? ते प्राचीर बघायला होतेत का आम्हाला? हा प्रश्न पडतो. उद्धवजींच्या मनात काय नसतं, आदित्य साहेबांच्या मनात काय नसतं, मूळचा मी ठाकरे कुटुंबातला सदस्य असल्यासारखा. बाळासाहेबांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलेलं, बाळासाहेब माझं आराध्य दैवत होतं, परंतु तिथं उद्धवजींचा जी गैरसमज करून देणारे लोक जे आहेत त्यांना परिणाम काय होणार आहे याची जाणीव नाही. पण भाऊ, तुमच्यासारख्याने शिवसेना अतिशय रुजवली आहे आणि तुमच्या हातून परत एक कुठलं काहीतरी अपकृत्य घडू नये ह्यासाठी स्थानिकचे आमच्या जिल्हा प्रमुख संभाजीराव शिंदे असतील, रवी मुळे असतील किंवा स्थानिक इतर पदाधिकारी असतील, शिवसेनेच्या आता नूतन उपनेत्या अस्मिता गायकवाड असतील, ह्या सगळ्यांनी तुमच्याशी आता हितगुज चाललं आहे. तुमच्याशी सद्भावनेनं आदरणीय मातोश्रीवर देखील तुम्हाला बोलवून आलं आहे. ह्या सगळ्या प्राप्त परिस्थितीत तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ नये यासाठी ह्यांनी विनवणी केली, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? मला उद्धवजीचे सरसाहेब जे आहेत, मेत्रेजी, रवी म्हात्रेजीची माझं एक अर्ध्या तासाखाली बोलणं झालं. रवी म्हात्रेने सांगितले की दसरा झाल्यानंतर तुम्हाला उद्धवजींनी बोलवलेलं आहे, बोलवून घेतो, उद्धवजींपाशी चर्चा करा. तोपर्यंत मी असा काय निर्णय घेतला की मी पक्ष सोडून कुठे गेलोय? तर जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी देखील साईनाथ अभंगराव यांचे जिल्ह्यातील पक्षवाढीचं योगदान मोठं आहे, आगामी काळ कसोटीचा असताना अशा अवस्थेत अभंगराव यांनी वेगळा निर्णय घेणं योग्य नाही असं सांगितलं. आदरणीय संभाजीराव शिंदे, तुम्हालाही ह्याच भावना आहेत की बहुसारखा नेता किंवा ह्या विषयी किंवा स्थानिक शिवसेना कायम पंढरपूरचे
शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब मधल्या कालखंडात देखील तुम्ही इथला पालिकेला डाचव दिला. अशा अवस्थेत आता केवळ एक कुठल्या नियुक्त्या थोड्याशा असतील त्या कारणावरून काय होईल का, त्याविषयी तुम्ही काय प्रिकॉशन घेतले किंवा त्याविषयी तुम्ही काय. शिवसेनेच्या उपनेत्या सन्मान्य आमच्या भगिनी स्मिताई गायकवाड यांची नुकतीच शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्यानंतर आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीला साकडं घातलं की यांच्या हातून चांगलं काम घडो. शिवसेना महिला आघाडी युवा सेनेच्या माध्यमातून उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्यांना त्यांनी स्वागत केलं. त्याचबरोबर आमच्या सर्वांचे मग मी असेल बर्डेसाहेब असतील गणेशजी वानकर असेल धनंजय डिगुळे असेल दीपक गायकवाड असतील खांदारे साहेब असतील दासरे साहेब असतील सर्वज आम्ही 5 जिल्हा प्रमुखाच्या वतीनं त्या ठिकाणी सन्माननीय 5 तारखेला उद्धवजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या समोर सोलापूर जिल्ह्यातल्या व्यथा मांडत असताना सन्माननीय आमचे राजकीय गुरु साईनाथभाऊ अभंगराव यांच्या तालमीत तयार झालेले आम्ही सगळे शिष्य आहोत. साईनाथभावांनी खऱ्या अर्थाने ह्या सोलापूर जिल्ह्यात शिवसेना वाढवासाठी हाडाचं काढं आणि रक्ताचं पाणी केलेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये काल जो प्रकार झाला माझं सातत्यानं मी 2.5-3 महिने या ठिकाणी नव्हतो. माझ्यावर राजकीय व्यासापुटे गुळे दाखल झालेले होते म्हणून माझा ह्या विभागाचा संपर्कच अक्षरशः तुटला होता ही वरिष्ठ नेत्यांना सुद्धा माहीत आहे. परंतु साईनाथभाऊ बोलतील रागानं तो त्यांचा अधिकार आहे परंतु भाऊंच्या बाबतीत आम्ही सर्वच पदाधिकारी आज या ठिकाणी अस्मिताई गायकवाड ताईंचं या ठिकाणी स्वागत झालं त्याच क्षणाला आम्ही पदाधिकाऱ्यांनी मग माझे शिवसेना पंढरपूर विभागातले सगळे उपजिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील शहर प्रमुख असतील सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी सांगू इच्छितो आपणाला की साईनाथ भाऊंची गरज अत्यंत संघटनात्मक कौशल्य जे भाऊंकडे आहे तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन पोहोचणं त्यांना मार्गदर्शन करणं त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेना वाढीसाठी जो त्यांनी प्रयत्न केलेला आहे तो खऱ्या अर्थानं. तर शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी साईनाथ अभंगराव दीपक गायकवाड पुरुषोत्तम बर्डे उत्तम प्रकाश खंदारे धनंजय डिकोळे गणेश वानकर प्रकाश वानकर आणि अजय दासरी यांनी पक्ष संघटना वाढीसाठी केलेलं काम नजरेआड करता येणारं नाही. आता कसोटीच्या काळात एकसंघ निष्ठेनं काम करण्याची गरज आहे. जनता उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आहे. विरोधक आपल्यातील बेकी पाहण्यासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत पण सच्चा शिवसैनिक डगमगणार नाही तसंच कसल्याही आमिषाला आणि पदाला बळी पडणार नाही. आपण एकसंघ राहून पुन्हा हा शिवसेनेचा बालेकिला असल्याचं दाखवून द्यायचं आहे. शिवाय या सर्व महत्वाच्या पदाधिकारी यांची लवकरच वरिष्ठ नेते आणि पक्षप्रमुख यांच्या समवेत बैठक आयोजित केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. अभंगराव यांच्याशी शिवसेना सचिव रवी म्हात्रे उपनेत्या संजनाताई घाडी आणि संपर्कप्रमुख अनिल कोकळी यांनी देखील मोबाईलद्वारे संवाद साधला. यानंतर जाऊ अस्मिताताई गायकवाड यांनी मोहोळ येथे सहसंपर्क प्रमुख दीपक गायकवाड जिल्हा उपप्रमुख काकासाहेब देशमुख यांची देखील सदिच्छा भेट घेतली त्यांच्या भावना जाणून घेतल्या. आपण पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढू असं सांगितलं. सर्वच पदाधिकाऱ्यांनी अस्मिताताई गायकवाड यांच्या निवडीचं स्वागत केलं. शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आमच्या लाडक्या वहिनी रश्मी वहिनी ठाकरे त्याचबरोबर आदित्यजी ठाकरे या सगळ्यांनी माझी शिवसेना उपनेतेपदी नेमणूक केली. त्यानंतर आमचे बंधू संभाजीराजे शिंदे इथले जिल्हा प्रमुख यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आणि सत्कारासाठी मला बोलवलेलं होतं. त्यावेळेस आदरणीय साईनाथभाऊ अभंगराव आमचे जुने शिवसैनिक माजी जिल्हा प्रमुख माजी नेते यांच्या भेटून मी पहिल्यांदाच ठरवलेलं होतं की जेव्हा मी पंढरपूरमध्ये सत्काराचा मी अजून कुठलाही सत्कार स्वीकारलेले नाहीत. फक्त जुने जे शिवसैनिक आहेत जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत जे मला भावापेक्षा जास्ती आहेत माझ्या सख्ख्या भावापेक्षा जास्ती या लोकांनी माझी काळजी घेतलेली आहे आणि माझ्याबरोबर गेली 30 वर्ष या सगळ्यांबरोबर मी काम केलेलं आहे. त्यामुळं या प्रत्येकाला भेटून त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं हे मी माझं कर्तव्य समजते आणि त्यामुळंच आमचे माजी जिल्हा प्रमुख आणि आमचे मार्गदर्शक साईनाथभाऊ अभंगराव यांच्या घरी आज मी आलेले आहे. भाऊंनी माझा स्वागत सत्कार केला त्याबद्दल त्यांची छोटी बहीण म्हणून मी खरोखर कृतज्ञता व्यक्त करते.
आणि भाऊंनी आजपर्यंत आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आज मी भाऊंना हीच विनंती करायला आलेली आहे की सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष या हा सगळा पक्ष आज आपला सगळ्यांचाच परीक्षेचा काळ आहे. आणि आज भाऊंसारखी माणसं साहेबांच्या पाठीशी खंबीर उभं राहणं आपला संपूर्ण जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा मला पूर्ण अभिमान वाटतो. खरोखरच म्हणजे ज्या वेळेस अनेक नेते फुटले, 40-40 आमदार फुटले, सगळ्या सोला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडझड झाली, पण आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकही नेता फुटला नाही. आमचे सगळे जिल्हाप्रमुख आदरणीय, सगळे माजी जिल्हाप्रमुख आदरणीय साईनाथ भाऊ असतील, आदरणीय दीपक गायकवाड असतील, बर्डे साहेब असतील, संभाजीराजे शिंदे असतील, डिकोळेजी असतील, प्रत्येकजण गणेशजी वाणकर असतील, हे सगळी कुटुंब उलटं आम्ही अभेद्य झालो. ज्या दिवशी इथं सगळं फुटत होतं त्यावेळेस सोलापूरमध्ये रेस्ट हाऊसमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी एकमताने निर्णय केला की कोणी कुठं जाणार नाही, सगळेजण अभेद्य राहतील आणि साहेबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहू. आज तेच मी तुम्हाला सगळ्यांना भाऊंच्या वतीने म्हणजे सगळ्या बंधूंच्या वतीने मी शब्द देते संपूर्ण सोलापूरच्या वतीने. आज साईनाथ भाऊंनी पण आम्हाला इथं आल्यावर माझा जो सत्कार केला त्यावेळेस त्यांना बहीण म्हणून एकच मागितलेलं आहे की भाऊ कुठे कुठे जायचं नाही, आज उद्धव साहेबांच्या मागं पाठीशी उभं राहण्याचा काळ आहे. आणि भाऊंनी सुद्धा मला सांगितलं की ताई मी फक्त पदाचा राजीनामा दिला होता, मी शिवसैनिक पदाचा राजीनामा दिलेला नाही. आणि मला नक्की खात्री आहे की शिवसेनेमध्ये देर आहे पण अंधेर नाही आहे. कारण आपण असं म्हणतो की भगवान के घर देर आहे अंधेर नाही. आमचं भगवान असू देत, आमचं सगळं दैवत असू दे, सगळं मातोश्री आहे. आणि मला सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांवर, आदरणीय रश्मी वैद्यांवर, आदरणीय आदित्य साहेबांवर पूर्ण भरोसा आहे, पूर्ण विश्वास आहे की ते कधीच आमच्यावर अन्याय करणार नाही, आम्हाला न्याय देतील. आणि सन्माननीय साईनाथ भाऊंना पण ते योग्य न्याय देतील हे मला विश्वास आहे. आणि भाऊंनाच नाही तर इथे जेवढे जेवढे जुने पदाधिकारी आहेत, निष्ठावंत पदाधिकारी आहेत की ज्यांनी शिवसेनेसाठी आपलं आयुष्य वेचलेलं आहे आणि असे अनेक पदाधिकारी आहेत, तर त्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना नक्की मातोश्रीवर न्याय मिळेल हे मी विश्वास व्यक्त करते. आणि आज भाऊंना मी एवढंच मागितलं आणि भाऊंना पण मी धन्यवाद देते की भाऊंनी त्यांचा निर्णय स्पष्ट सांगितलं मला की ताई मी कुठेही जाणार नाही, मी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष अभेद्य राहील आणि सोलापूर जिल्हा त्यात उद्धव साहेबांसाठी सगळे आम्ही पदाधिकारी जुने नवे आजी माजी सगळे पदाधिकारी मिळून उद्धव साहेबांना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे पण आज आम्ही सगळ्यांनी इथं ठरवलेलं आहे. आज भाऊंच्या घरी माझा सत्कार झाला. सन्माननीय साईनाथ भाऊंचे मी खूप खूप ऋण व्यक्त करते. आणि भाऊंनी जी भूमिका व्यक्त केली की उद्धव साहेबांच्या पाठीशी कायम राहण्याची, ही मी स्वागतार्ह आहे, मी त्याचं मनपूर्वक स्वागत करते. आणि आम्ही नक्कीच मी मातोश्रीवर माझा पूर्ण विश्वास आहे, नंतर उद्धव साहेबांवर माझा पूर्ण विश्वास आहे. उद्धव साहेब आम्हाला सगळ्यांना आजपर्यंत प्रत्येक वेळेस न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि आता एका भाषणाच्या वेळेस बर्डे साहेब म्हटलं होतं की देव सुद्धा प्रत्येकाला न्याय देऊ शकत नाही, कुठेतरी थोडं फोडं मागं होत असते, पण तरी आज आम्ही सगळी भावंड एक आहोत आणि आम्ही सगळेजण एक राहू. शिवसेना उपनेत्या संपर्क प्रमुख संजनाताई घाडी आणि संपर्क प्रमुख आदरणीय अनिलजी कोकीळ साहेब या दोघांनी आम्हाला सांगितलं होतं की आपण सगळेजण जाऊन भाऊंची भेट घ्या. मी तर आम्ही पहिल्यांदाच ठरवलं होतं की भाऊंच्या बरोबर राहताना भाऊंचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पंढरपुरात यायचं नाही. त्याप्रमाणे पंढरपूरचे सर्व पदाधिकारी आमचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, त्याचबरोबर शहरप्रमुख मुळेजी, त्याचबरोबर सुधीर भाऊ अभंगरावजी आणि आम्ही सगळेच जण आज भाऊंना भेटलो. भाऊंनी पण अतिशय त्यांच्या भावना मनमोकळेपणाने मांडल्या. आम्हाला पण सगळ्यांना असंच वाटतंय की सोलापुरातल्या प्रत्येक शिवसैनिकाला न्याय मिळाला पाहिजे. तो नवा जुना प्रत्येक शिवसैनिक राहून सोलापूर हा आमचा जो बालेकिल्ला आहे, कारण एकेकाळी चार चार आमदार सोलापूर जिल्ह्याने दिलेले आहेत आणि सोलापूर हा बालेकिल्ला दरवेळेस खासदार आणि भाजपचे जे जे आमदार खासदार जे निवडून आले ते केवळ सोलापूरच्या शिवसैनिकांच्या जीवावर निवडून आलेले आहेत. त्यामध्ये भाजपचा कुठलाही रोल नव्हता आणि भाजपने उलटं आमचं कधी काम केलेलं नाही आहे. आम्ही जेव्हा उभारलो तेव्हा भाजपने आम्हाला पाडायचा प्रयत्न केला आहे, पण आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी आम्ही एकजूट एक राहून आम्ही प्रत्येक वेळेस जे तिकीट दिलं भाजपला मिळू दे शिवसेनेला मिळू दे त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आणि असाच हा एक आमचा बालेकिल्ला अभेद्य राहील, हा सोलापूर जिल्हा अभेद्यपणे उद्धव साहेबांच्या पाठीशी राहील हा विश्वास व्यक्त करते.
थांबते. शिवसेनेतील वादळ शमलं आहे. सध्या तरी सौभाग्यवती गायकवाड यांची शिष्टाई यशस्वी ठरली. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिस्तबद्ध पद्धतीने जाणार असल्याचं मान्यवर पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. काही जण पळून जाणारे असतात, शेपूट घालून बसणारे असतात, स्वार्थासाठी इमान विकणारे असतात, शत्रूंशी हात मिळवणारे असतात, खाल्ल्या ताटात थुंकणारे असतात, धोक्यांपायी विकले जाणारे असतात, रात्रीच्या अंधारात गद्दारी करून घर फोडणारे असतात, पण मर्द विकला जात नाही, मर्द गद्दारी करत नाही. मर्दांचं एकच ठिकाण शिवतीर्थ दादर. एक नेता, एक विचार, एक मैदान. दसरा ब्यावा, मर्दांचा ब्यावा.